कोरोनाचा चुकीचा अहवाल देऊन नागरिकांची आर्थिक लूट करणाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी असं निवेदन इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांना देण्यात आलं. इचलकरंजी शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना दुसरीकडे लॅबकडून किरकोळ आजार असलेल्या नागरिकांची कोरोना तपासणी अहवाल चुकीचे दिले जात आहेत. या चुकीच्या पद्धतीने अहवाल देऊन सर्वसामान्य नागरिकांची वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली आर्थिक लूट करण्याचा प्रकार घडत आहे. दत्तनगर परिसरात असणाऱ्या एका युवकाचा खासगी लॅबमध्ये कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. पुन्हा दुसरीकडे सदर युवकाची कोरोना तपासणी केली असता त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे एकाच दिवशी कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह निगेटिव्ह कसे काय येतात असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नगरसेविका सौमंगल मुसळे कोदली यांनी उपस्थित केलाय. या प्रकरणी संबंधितांची सखोल चौकशी करून कायदेशीर कारवाई करावी अशा मागणीचं निवेदन त्यांनी सामाजिक कार्यकर्ते बंडा मुसळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळानं आज सोमवारी इचलकरंजी इथल्या प्रांताधिकारी डॉक्टर विकास खरात यांच्याकडे सादर केलं. यावेळी प्रांताधिकाऱ्यांनी या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन संबंधितांची तातडीनं चौकशी करू आणि दोषी आढळल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन दिलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.